दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी जतमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दुष्काळग्रस्त उतरले रस्त्यावर. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी दुष्काळग्रस्त रस्त्यावर उतरले आहेत. जत शहरात विजापूर गुहागर मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलंय. भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांचं आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जुलै महिना संपत आला तरीही अद्याप पावसाची समाधानकारक हजेरी नाहीये. त्यामध्येच दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या जत तालुक्यात पावसाने अद्यापही हजेरी दिलेली नाही. त्यामुळे जत तालुक्यातल्या ग्रामस्थांवर पाणी टंचाईची भीषण संकट ओढावलंय. गेल्या 4 दिवसांपासून तालुक्यांमध्ये 8 गावांमध्ये पाण्याची 8 टँकर सुरू करण्यात आलेत. मात्र पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे जत दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, त्याचबरोबर दुष्काळी सवलती तातडीने द्याव्यात, महिषाळ सिंचन योजनेच्या आवर्तन तातडीने सुरू करावं यासह विविध मागण्यांसाठी जत शहरामध्ये तालुक्यातल्या 140 गावातील दुष्काळग्रस्तांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जत शहर दुष्काळग्रस्तांनी मोर्चा काढत विजापूर गुहागर मार्गावर रास्ता रोको आंदोलन वाहतूक रोखून केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.